मी त्यावेळी एक आर्टिकल लिहिलेलं सांगितलं, आर पाटील साहेब तुमचा शिपाई खाली पाण्यामध्ये बघत असताना खाली पडून मरला, मेला, ठार झाला, ही घटना साधी नाही. या घटनेचा खरा अर्थ असा आहे की त्या हवालदाराला पोहता येत नव्हतं. मग ज्याला समुद्रामध्ये पोहता येत नाही त्याला तुम्ही पोलीस बनवलाच कसा? काहीतरी अक्कल ठेवा. तिथे 10वी पास 12वी पास उपयोगाचं नाही, तिथे एकच क्वालिफिकेशन, समुद्रात पोहता आलं पाहिजे, त्याला पाण्याची भीती नसली पाहिजे. एवढी साधी गोष्ट कुलाब्यातून मंत्रालयापर्यंत पोहोचली असती की आर आर पाटील साहेब ठीक आहे, आर टी ओ तुमचा, पी एस आय तुमचा, इन्स्पेक्टर तुमचा, आयुक्त तुमचा, सगळं तुमचा, समुद्रावर नका पाठवू त्यांना, बाहेर दिसणार नाही तोंड पुन्हा. पण ही साधी गोष्ट आम्ही सांगितली नाही आणि म्हणून या महाराष्ट्राची लूट झाली. आणि आमची ही केवळ अपेक्षा नाही की हवालदाराचं काम आमच्या कोळी बांधव करतील. आमची इच्छा आहे की या नेव्हीचे कॅप्टन, नौदलाचे चीफ हे कोळी बांधव असले पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिली आणि ती निष्ठा या स्वराज्यावर आमची आहे. जर पेशव्यांनी हे आरमार बुडवलं नसतं तर इंग्रज सुद्धा आतमध्ये आले नसते, कोणी आले नसते आणि महात्मा गांधींना चले जाऊचं आंदोलन करायची वेळच आली नसती. परंतु या देशामध्ये राष्ट्रप्रेम अजिबात नव्हतं. कोणामध्ये नव्हतं? या देशावरच्या राज्यकर्त्यांमध्ये नव्हतं, कोळी बांधवांमध्ये ते आजही आहे. कसा भीते येणारी गोष्ट पहिली कोणी सांगितली? कोळ्यांनी सांगितली, कारण समुद्रावर आम्ही असतो, पहिली बोट कशी येते ते आम्ही सांगतो. आणि म्हणून गावठाण विस्तार हक्कांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन काय आहे, म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींना सांगतात की आगरी, कोळी, माळी, भंडारी, ओबीसी, एसटी, एससी, एनटी, विजयंटी हे या देशात 85% आहेत. 85% आहेत हे या गावात राहतात, घरात राहतात, अहो पण त्यांचा सातबारा नावावर नाही. म्हणजे आज आमच्या नावावर सातबारा नाही, सातबारा नसल्यामुळे, सातबारा आपल्या नावावर नसल्यामुळे काय गंमत झालेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंदोलन कुठलं करावं लागलं की जमीन आमची आहे, नांगर आमचा आहे, शेतकरी आमचा आहे, बियाणं पेरतो आम्ही, नांगर धरतो आम्ही, सगळं आम्ही करतो, पण जमीन आमच्या नावावर नसली तर काय करायची. आणि म्हणून तो कुळ कायदा झाला. तो कुळ कायदा कुलाबा कोळीवाड्यामध्ये यायला 2018 साल उजाडलं. म्हणजे आज गावठाणाचा विकास हा शब्द आपण काढला की आपल्याला बिल्डिंग किती, एफ एस आय किती, ह्या गोष्टी दिसतात. आमचं म्हणणं उलट आहे, कुलाबा कोळीवाड्याचा सातबारा पहिल्यांदा आमच्या नावावर करा, प्रॉपर्टी कार्ड आमच्या नावावर करा, विकास कसा करायचा आम्हाला माहीत आहे. ही घरं कोणी बांधलीत? एम एम आर डीने बांधलीत, मुंबई महापर बिल्डरांनी बांधलीत, आम्ही बांधलीत. ही घरं जर आम्ही बांधू शकतो, अशी घरं आम्ही बांधू शकतो, तुमच्या बिल्डरांची आम्हाला गरज काय? आणि म्हणून गावठाण विस्तार योजना म्हणजे सातबाऱ्याचा अधिकार. गावठाण विस्तार योजना म्हणजे दादांनी सांगितलं भारत माझा देश आहे. अहो तुमच्या गावातल्या लोकांचं प्रॉपर्टी कार्ड आहे, पण बीपीडीच्या जमिनीवरचं प्रॉपर्टी कार्ड आहे का? बीपीडीच्या जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड सुद्धा आपल्या नावावर होणार आहे. जेव्हा आम्ही म्हणतो भारत माझा देश आहे त्याचा अर्थ आहे या मी जिथे उभा आहे त्याचा सातबारा सुद्धा आमच्याच नावावर असला पाहिजे, बीपीडीच्या नाही, कलेक्टरच्या नाही, हे आंदोलन आहे. आणि मी अनेक सभांमध्ये सांगितलंय मुंबईचे कोळी एवढे प्रेमळ होते की मंत्रालय 2 किलोमीटरवर पण नसेल, 1 किलोमीटरवर मंत्रालय असेल. या मंत्रालयात आलेल्या आमदार खासदारांनी कधी विचार केला नाही की कोळ्यांना त्यांचा सातबारा अधिकार दिला पाहिजे. आणि हा विचार केला तर नाही, पण त्यांनी चटकन निर्णय घेतला. काय घेतला? कोळीवाड्यांना झोपडपट्टी पुनर्विकास योजना लावून टाका, कोण बोलतंय बघू. आणि तुम्हाला सांगतो उज्ज्वलाताईंची जी कमिटी आहे महिलांची, ही कमिटी सोडली तर या सरकारला कोणी उत्तरच दिलं नाही. आणि आशिष शेलारांची जेव्हा सभा झाली त्या सभेमध्ये आपल्या कमिटीने सांगितलं शेलार साहेब दादरमधलं एखाद्या ब्राह्मणाचं घर जे फक्त 100 वर्ष जुनं आहे त्याला तुम्ही हेरिटेज बोलता, व्हीटी स्टेशनला हेरिटेज बोलता, मग कोळीवाड्याला 2000 वर्षांचा इतिहास आहे त्याला तुम्ही काय बोलणार? झोपडपट्टी? लक्षात घ्या, महाराष्ट्रामधल्या ज्या जमीनदार लोक आहेत त्या जमीनदार लोकांनी महाराष्ट्रात जमिनी घेण्याचाच प्रकार केला. मी इथे जू कोळीवाड्यात पाहिलं, जूमध्ये विलासराव देशमुखांनी कॉलेज बांधलीत. कुठे? मॅनग्रोजवर सियारजेडमध्ये. गावाला त्यांची 1000 एकर जमीन आहे. महाराष्ट्रातल्या 60% जमिनी मराठा समाजाच्या नावावर आहेत. किती? 60%, 100%-तल्या 60% जमिनी फक्त मराठ्यांच्या नावावर आहेत.
मग कोळीवाड्यांच्या जमिनी तुम्हाला पाहिजे कशाला? याचं कारण आहे, यांना महाराष्ट्राची लूटमार करायची सवय झाली आणि लूटमार थांबवणारा एकमेव नेता होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेला कुळ कायदा आम्ही विसरलो आणि म्हणूनच आज जे आंदोलन आहे गावठाण हक्काचं हे वरून सांगा हे आंदोलन आमच्या जमिनींच्या हक्काचं आहे. आणि मी महिला ताईंना आणि मावशांना सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा करताना एक गोष्ट केली, त्यांना माहीत होतं की या देशातला पुरुष वर्ग आपल्या बायकोला आणि मुलीला जमिनीचा अधिकार देत नाही. बहिणीला सांगतो वर्षातून साडी चोली घेईन भाऊबीज करेन जमीन मागायची नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल केलं आणि त्यामध्ये सांगितलं की वडिलांना मुलगा आणि मुलगी असेल आणि 2 एकर जागा असेल तर 1 एकर जागा मुलीला 1 एकर जागा मुलाला. आणि लग्न झालेल्या स्त्रीला सुद्धा 15 दिवसाच्या आत घरावर जमीन समान अधिकार दिला, म्हणजे फ्लॅट फक्त नवऱ्याचा नाही तर बायकोचा पण आहे. हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. या आंदोलनामध्ये 7-12 हक्कांच्या गावठाण हक्कांच्या आंदोलनामध्ये महिलांना मी सांगेन की तुमचा अर्धा अधिकार या गावावर आहे, तुमचा अधिकार या अर्धा घरावर आहे. आणि म्हणून आजच्या सभेचं अध्यक्षपद देताना मी या कमिटीचे अध्यक्ष जे आहेत त्यांना विनंती केली की दादानो या कोळणींना आमच्या आया भगिनींना कधी स्टेजवर बसायची संधी कोणी दिली नाही. अनेक संतांनी सांगितलं की बाई जर मंदिरात गेले तर देव अपवित्र होतो, असे अनेक मंदिरं आहेत. अरे देव कोणाच्या पोटी जन्माला आला? आईच्या तर आला ना, मग आईचा आई आली तर अपवित्र कसा होतो? आणि म्हणून या विचार मंचावर उज्ज्वलाताई कोळीवाडा गावठाण विस्तार समितीच्या अध्यक्ष आहेत, राजश्रीताई आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत. मी तुम्हाला आदराने सांगेन की मी आमदार साहेबांना सांगितलं की आमदार साहेब नौदलाचा चीफ जेव्हा कोळी माणूस बनेल तेव्हा आम्हाला खरं वाटेल. आणि तुम्ही पण मागणी करा ना शिपाई, तुम्ही इकडे जर आमदार होऊ शकता तर बोटीवर कॅप्टन होऊ शकत नाही. आणि म्हणून तुमच्या गावात एक चांगली गोष्ट घडलेली आहे की राजेश्रेताईंचा मुलगा कॅप्टन आहे, आज जहाजावर तो कॅप्टन आहे, त्यांनी करून दाखवलेला आहे. आणि म्हणून माहीम कोळीवाड्यामध्ये आम्ही मागणी केली आहे की क्लस्टर योजनेमध्ये फक्त घर मिळतं, आम्ही नुसत्या घरासाठी मांडत नाही, आम्हाला कोळीवाड्यामध्ये कॉलेज पाहिजे, कोळीवाड्यामध्ये शाळा पाहिजे, 5 नॉटिकलमध्ये समुद्र आमचा पाहिजे, JNPT मध्ये जेवढी जहाजं आहेत त्यातली 30% जहाजही कोळ्यांची असली पाहिजे. 30,000 होडी नको आम्हाला, 300 कोटीचं जहाज आम्हाला पाहिजे, त्याची मालकी आम्हाला पाहिजे. आणि माहीममध्ये नेव्हीचं शिक्षण देणारा मरीन स्कूल देणारा कॉलेज करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. म्हणून गावठाण विस्तार योजना या मुंबईची नेतृत्व आणि मालकी कोळी समाजाकडे येणार याची नांदी आहे. साफसफाई, शिपायांची कामं, रस्त्यातले झाडू मारणं असल्या नोकऱ्या आम्ही मागणार नाही, त्यांचा आम्ही आदर करतो, घरामध्ये आम्ही झाडू मारतो, पण आम्हाला या देशामध्ये आता सन्मान पाहिजे. ज्या लोकांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या लोकांना आजपर्यंत या कोळीवाड्याला गावठाणाचा अधिकार द्यावा हे कळलं नाही. आणि म्हणून आजची जी मागणी आहे ती मागणी अत्यंत महत्त्वाची आहे. राजश्रीताई प्रत्येक सभेला असतात, मी महिलांना विनंती करेन, दिवस फार कमी आहेत, दिवस आणि रात्र ही वैराची आहे, तुम्ही मुंबईतल्या कोळीवाड्यातल्या प्रत्येक सभेला या. यावर्षी साखरपुडे कमी करा, हळदी कमी करा, आपल्या लोकांना पिंडदान विधी असेल, 13वा असेल, इकडे जायची फार हौस असते, पण 2000 वर्ष आपल्या पूर्वजांनी कधी 7-12 मागितला नाही. आणि आज ते 7-12 आंदोलन म्हणजे हा जमिनीवरचा स्वर्ग मागायचं आंदोलन आहे. माझा आवाज बसलेला आहे, मी अधिक बोलणार नाही. मी विनंती करेन की राजश्रीताईंना अध्यक्ष भाषण करू द्या. धन्यवाद पाटील साहेब. आता तत्पूर्वी स्वागताचा कार्यक्रम घ्यावं आणि त्यानंतर